भविष्य तुम्हाला आशादायक दिसतं का तुम्ही पाहिलंय की कसं वेगवेगळ्या ठिकाणी तर मानवी स्वभाव कदाचित सारखा असू शकतो पण तरी हे भविष्यात कसं असू शकतं त्याचं काही बाकीत भविष्यात काय होईल याचा हे पहा जर जर माझं सगळं कार्य भाकीत करण्यासाठी असतं तर मग हे सगळं काम मी का करेन याना काहीच फरक पडत नाही की परिस्थिती किती निराशजनक दिसतेय सध्या पण मानवी मनात काय आहे याला कधीच कमी लेखू नका लोकांना खरोखर काय हवंय त्याला कधीच कमी लेखू नका दहा वर्षांच्या काळात संपूर्ण जग कदाचित एका पूर्ण वेगळ्या शक्यतेत बदललेलं असेल एवढंच आहे की लोकांना पुरेसं टोचण्याची गरज आहे त्यांना चालू करण्यासाठी पण एकदा का ते सुरू झाले की तुम्हाला माहीत नाही ते काय करू शकतात ते असं काही करू शकतात जे या धर्तीवर आतापर्यंत कधीच झालं नाही का म्हणून भविष्याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करू नका असं पहा की कोणत्या प्रकारचं भविष्य तुम्हाला आहे का आपण नेहमी भविष्याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करतो मला हवंय की तुम्ही एक ध्येय निश्चित करावं मरण्यापूर्वी मला एक छान जग निर्माण करायचंय हे अधिक चांगलं नाहीये का भविष्याचं भागीत करण्यापेक्षा तुम्ही एखादं ध्येय का निश्चित करत नाही स्वतःसाठी मी हे जग सोडून जाण्यापूर्वी किमान थोडं अधिक चांगलं जग मी निर्माण करेन जर आपण सर्वांनी असं ध्येय निश्चित केलं तर नक्कीच येणार भविष्य सुंदर असेल नाही का आपण अपेक्षा करतोय की ग्रह ताऱ्यांकडून काही मार्गदर्शन मिळेल तारे निर्जीव बावळट दगड आहेत ठीक आहे तुमच्याकडे बुद्धी आणि बुद्धिमत्ता असली पाहिजे त्यांच्याकडे ते सगळं नाहीये ते खूप दूर आहेत पण ते फक्त बावळट बुद्धिहीन दगड आहेत असं आहे की नाही हो की नाही ते फक्त खूप दूर आहेत म्हणून आपल्याला त्यांना इतकं महत्व देण्याची गरज नाही ते आपल्या जीवनाचं मार्गदर्शन करत नाहीत मानवी भविष्य मानवाच्या हातात आहे आपण ते कसं हाताळतो तसं ते बनेल जर आपण ते समंजसपणे हाताळलं तर नक्कीच उद्या सुंदर असेल जर तुम्ही ते मूर्खपणे हाताळलं तर नक्कीच उद्या भयानक असेल नाही का, का? म्हणून भाकीत करू नका भाकित म्हणजे मानवजातीचा अपमान आहे सगळी भाकित भयंकर अपमान आहेत मानवजातीचा नाही का असं आहे की नाही म्हणजेच मनुष्य जे काही आहे याला काहीच मूल्य नाहीये हा फालतूपणा घडतोय फक्त याच कारणामुळे कि तुम्हाला मनुष्य असण्याची भव्यता समजली नाहीये मनुष्य असणं म्हणजे किती भव्य आहे हे जाणलं गेलं नाहीये अगदी सुंदर गोष्टी आहेत भारतात तुम्ही ऐकल्या असतील भारतात अशा कथा आहेत की जेव्हा देवाना काही समस्या असायच्या ते एखाद्या अडचणीत सापडायचे तेव्हा ते खाली येऊन ऋषी आणि संतांना भेटतात त्यांच्याशी सल्ला मसल्यात करण्यासाठी तुम्हाला हे माहितीये हे तुम्हाला फक्त हेच सांगण्यासाठी आहे की मनुष्य स्वतःला अशा उच्च पातळीवर नेऊ शकतो की अगदी देवता सुद्धा त्याच्याकडे सल्ला विचारण्यासाठी येतील फक्त तुम्हाला हे सांगण्यासाठी की मनुष्य असण्याची काय भव्यता आहे म्हणून जर तुम्ही मनुष्य असण्याची भव्यता जाणली असेल तर तुम्ही भाकीत करणार नाही तुम्ही निर्माण कराल आपल्याला फक्त निर्माण करायचं आहे भाकीत नाही